तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. उद्योजक राजाभाऊ खरे यांचे बेगमपूर येथे केले जंगी स्वागत. उरसाच्या निमित्ताने मा बेगम बेसाब दर्ग्यास घातली चादर. आगामी मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजाभाऊ खरे यांनी मतदारसंघातील बेगमपूर येथे उरुस निमित्ताने माननीय मा बेगम बेसाब दर्ग्यास भेट देऊन चादर घातली. यानंतर खरे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. बेगमपूर समस्त ग्रामस्थांच्या आणि समाज बांधवांच्या वतीने आगामी निवडणुकीत राजाभाऊ खरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बेगमपूरचे सरपंच प्रकाश सपाटे, कामती पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सुखदेव गोदे, सादिक तांबोळी, नेपदगावचे सरपंच पांडुरंग परकाळे, उत्तर सोलापूरचे शिवसेना नेते उमाकांत करंडे, रंगनाथ गुरव, पांडुरंग डोंगरे, संभाजी धनवरे, माजी चेअरमन गणेश जाधव, समाधान बाबर, विजय खरे, चंदन शिवेसर, घोडेश्वर नागरी पतसंस्था संचालक माननीय किरण सरवळे, युवक नेते पांडुरंग सरवळे, पप्पू ताकमोगे, आकाश सरवळे, ग्रामपंचायत शिपाई अरुण सोनवले, सद्दाम पटेल, निहाल पटेल, बालाजी यादव, सलीम पटेल, सुदर्शन सरवळे, सचिन हनवटे, काका कोळी यांच्यासह बेगमपूर गावातील ग्रामस्थ आणि मोहोळ मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.